मी सातारा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हा म्हणजे हा असा मतदारसंघ आहे की जिथे माझे आजोबा खासदार होते, त्यानंतर माझं बालपण आणि कॉलेजपर्यंतचं शिक्षण ह्या वाई शहरामध्ये झालं, म्हणजे ह्या भागाशी नाळ जोडली गेलेली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मी गेले 15 ऑगस्टपासून वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहे, अगदी छोट्या खेडेगावांपासून ते अगदी सातारासारख्या शहरांमध्ये मी सर्वत्र फिरतो आहे, लोकांशी भेटतो आहे. तर ह्या परिसरामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हा शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे. आज आपण पाहतो आहोत की शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत की म्हणजे शेतकरी आज हवालदिल झालेले आहेत, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन त्याचं जे काही पीक असेल त्याला योग्य भाव मिळत नाही आहे, शेतकरी अक्षरशः म्हणजे आज आपण पाहतोच आहोत त्यांची किती दयनीय अवस्था झालेली आहे. परवाच एक अर्धनग्न मोर्चा खंडाळ्यातून मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचला, ते सर्व शेतकरी लोक होते. म्हणजे ह्या शेतकऱ्यांचे प्रश्न की जे नियमांनुसार सहज सोडवता येणं शक्य आहेत, ते प्रश्न देखील लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीयेत आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसल्यामुळे प्रशासन टाळाटाळ करत आहे. अशी हे असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांपुढचे, ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे. लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की त्यांनी सतत कर्तव्य दक्ष राहून आपल्या मतदारसंघात जे कोणी आपले नागरिक आहेत त्या नागरिकांचे सर्व प्रश्न पोटतिडकीने स्वतःहून सोडवण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि ते सोडवले पाहिजे. आणि खासदारकीचं किंवा म्हणजे लोकसभेच्या उमेदवाराचं जे पद आहे हे पद प्रचंड ताकदीचं आहे. त्या पदावर आपण विराजमान झाल्यानंतर जे अधिकार येतात ते अधिकार हे प्रशासनावरती अंकुश ठेवणारे अधिकार आहेत, प्रशासनाला कंपल्सरीली काम करायला लावणारे अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा वापर होऊन लोकांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढे आलं पाहिजे आणि भरपूर काम केलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. हा एक विचार आहे आणि ह्यासाठी केवळ मला राजकारणामध्ये अजिबात रस नाही, फक्त समाजकारणामध्ये रस आहे. माझ्या आजोबांनी जे काही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जो काही लढा दिला, संपूर्ण म्हणजे घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, जीवाची पर्वा केली नाही, तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की ते हे स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 मिळणार आहे. वयाच्या 19व्या वर्षी ते त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी उडी घेतली. त्यानंतर ते लोकप्रतिनिधी म्हणून असताना त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिली सुरुवात केली ती महोम धरणापासून, शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, शेतांमध्ये पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी धोम धरण बांधलं, लोकांचा पाण्याचा मोठा प्रश्न तो सोडवला, सर्वदूर पसरणारे कालवे, सर्वदूर पाणी नेणारे कालवे त्यांनी बांधले.